विधानसभा निवडणुकांचे निकाल आरबीआयकडून व्याजदर स्थिर ठेवण्याची शक्यता जीडीपी दरात वाढ इत्यादींमुळे शेअर बाजाराने पुन्हा एकदा उच्चांकी झेप घेतली. निफ्टीनेही उच्चांकी पातळी गाठली. दोन दिवसांमध्ये सेन्सेक्स तब्बल 1815 अंकांनी वाढला. सेन्सेक्समधील कंपन्यांचे बाजार भांडवल 346.47 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. दोनच दिवसात जवळपास 3 लाख कोटी रुपयांनी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत भर पडली आहे. सेन्सेक्स 69,296.14 व निफ्टी 20,855.30 अंकांवर बंद झाले. एकीकडे शेअर बाजार नवा उच्चांक गाठत असताना सोने आणि चांदीच्या दरात मात्र मोठी घसरण झाली. राजधानी दिल्लीत सोने उच्चांक पातळीवरून 1050 रुपये प्रति तोळा तर चांदी 1700 रुपये प्रति किलोने घसरली आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.